मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. खरं तर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या पैकी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांच्या पैकी जो कोणी हा व्हिडिओ बघणार असतील त्यांना हा व्हिडिओ, या व्हिडिओतला विषय मी मांडून एक कळकळीची विनंती करणार आहे. ही पोलिसांच्यावरती टीका नाही आहे, यासाठी की आपली नियुक्ती कशासाठी झाली याचं भान पोलिसांना असणं आवश्यक आहे आणि त्याची नम्रपणे जाणीव करून देणं. मी मागेही एका व्हिडिओमध्ये IPS अधिकाऱ्यांना म्हटलं होतं की आपण राजकारण्यांच्या हातचं खेळणं होत जातो. गृहमंत्र्याला वाटलं म्हणून वाटेल ती कृती करायची, पालकमंत्र्याला वाटलं म्हणून वाटेल ती कृती करायची, वाटेल त्या गोष्टी घडवून आणायच्या. हे जरा थांबवलं पाहिजे कुठेतरी. आपली नियुक्ती ही सामान्य माणसांच्या साठी आहे, खास लोकांच्या साठी नाही, याचं भान पोलीस अधिकाऱ्यांना, विशेषतः वरिष्ठ पदावरील पोलीस अधिकाऱ्यांना असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला एक दोन तीन घटना सांगणार आहे. मध्ये एका वृत्तपत्रानेही हा प्रयोग करून बघितला होता आणि एक तर माझा स्वतःचा अनुभव आहे. भल्या सकाळी जिमला जाण्यासाठी माझा मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्ये बाहेर पडला मोटरसायकल घेऊन. त्याच्या बाईकच्या समोरच्या भागामध्ये त्याने आपला मोबाईल ठेवला होता आणि तो रस्त्यावरती आला. त्या घराच्या बाहेर पडल्यावर त्या चौकात आला, तो सुदगिरणी चौकामध्ये आला, ते जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधला भाग. आणि तिथे त्याच्या गाडीतून कोणीतरी मोबाईल चोरला. अर्थात लोकेशन बिकेशन ऑन असल्यामुळं त्याला ते सगळं कळत होतं, चोराचा कुठे चाललाय तो, आणि तो त्याच्याप्रमाणे पाठलाग करत निघाला होता. पण शेवटी सापडत नसतं, कितीही तंत्रज्ञान प्रगत झालं तरी ते सापडत नाही. त्यांना शेवटी कसं बसं धैर्य एकवटून मला सांगितलं की बाबा माझा मोबाईल चोरीला गेलाय. मग सामान्य माणसाचा जेव्हा मोबाईल चोरीला जातो तेव्हा त्याला नवं कार्ड घ्यावं लागतं, नवा मोबाईल घ्यावा लागतो, तो मिळत तर नसतोच. त्यामुळं पहिल्यांदा हे कार्ड घ्यायचं असेल तर पोलीस ठाण्यात कळवावं लागतं. आता टेलिफोन ऑपरेटर कंपन्यांनी पोलीस ठाण्यात कळवणं अनिवार्य केलंय, त्याच्याशिवाय ते देत नाहीत. मग मी आपला सकाळी त्याला जवाहरनगर पोलीस ठाण्यात जायला सांगितला आणि त्याला सांगितलं की बाबा जरा अर्ज कर आणि कळव. त्याचा अर्ज घ्यायला सकाळी कोणी नको, तयार नाही कोणी घ्यायला, अमुक माणूस येईल. मग मी गेलो त्या अंमलदाराच्या, ठाणे अंमलदाराच्या पाया हातापाया पडलो. काय ओळख दाखवायचं कारण नसतं, पत्रकार म्हणून सांगायचं नसतं, कारण मी पत्रकार नाही आहे. मग कसा हरवला, काय हरवला, हे सगळं झालं आणि गहाळ झालाय असेल येऊन द्या असं सांगितलं. गहाळ झालाय, चोरीला गेलाय नाही. मग मी आपला जाऊ दे, काय गहाळ तर गहाळ, काय फरक पडतो, कुठे वाद घालत बसा, कारण नवं सिम घ्यावं लागेल, त्याच्यावरती बँकेचा संपर्क असतो, सगळे संबंध असतात, ते बदलावं लागेल. म्हणून पहिल्यांदा गहाळ झाल्याची तक्रार दिली आणि त्यांच्यावर रिसिव्ड अशी नोंद करून घेऊन आलो, जी रिसिव्डची नोंद मला पुढे टेलिफोन ऑपरेटर कंपनीकडे नवं सिम कार्ड घ्यायला वापरायची होती. गेला मोबाईल, गेला तो गेलाच, पण माझी FIR सुद्धा करून घेण्यात आली नाही. असे रोज शेकडो मोबाईल चोरीला जातात आणि आपण गलथान असल्याचं दाखवत गहाळ झालाय अशी नोंद पोलीस ठाण्यात करावी लागते. चोरीला गेलंय म्हणता येत नाही. अशा शेकडो वाहनं गाड्या सुद्धा चोरीला जातात, ज्या सापडत नाहीत असं करून नुसता अर्ज ठेवून घेतला जातो, गाडी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होत नाही. कारण काय, तर गाड्या चोरीला जात आहेत, मोबाईल चोरीला जात आहेत, याच्या गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे आपल्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत. हे दिसू नये यासाठी ठाण्याच्या इन्चार्जनी केलेली ती व्यवस्था असते. पुन्हा सापडत नाहीत हा भाग वेगळा, खरोखरच सापडत नाहीत. आमचा माणूस येईल, स्पॉट इन्स्पेक्शन करेल, मग बघेल तुम्ही खरं सांगताय की खोटं, गाडी कशी लावली होती, कुठे, हजार प्रश्न विचारले जातात. अरे या 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 घटना सांगून झाल्या, आता जरा पुढचं बोलतो. आता मी तुम्हाला एक FIR ची कॉपी दाखवतोय. पुण्यातल्या एका पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा FIR. पत्ता बित्ता लपवतो त्या तक्रारकर्त्याचा. हे महाशय पुण्यामध्ये नोकरीला बाहेर आहेत, पुण्यामध्ये गणपतीची खरेदी का गणपती बघायला गेले. दिवस सणासुदीचे असल्यामुळं यांनी आपला सलवार सारखा मोठा नेहरू शर्ट सारखा शर्ट घातलेला. यांना खिशातून कोणी काढला की कुठे विसरला हे कळलं नाही आणि त्यांनी मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद पुण्याच्या पोलीस ठाण्यात दिली. आता हा FIR बघितल्यावर मला खरोखर आश्चर्य वाटलं
किती तत्पर आहेत महाराष्ट्राचे पोलीस, यांनी हा FIR दाखल करून घेतला. हा FIR दाखल करून घेतल्याबरोबर मी आधी सांगितलेल्या कथा खोट्या वाटाव्या इतकी तत्परता होती. म्हणजे कुठे पोलीस घेत नाहीत FIR नोंद करून, बघा ना, घेतात ना FIR नोंद करून घेतात असंच वाटेल ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पोलीस FIR नोंद करून घेतात, पण कोणाची? या ज्या महाशयांचा मोबाईल चोरीला गेला आहे हे महनीय व्यक्ती महाराष्ट्राच्या महसूल सेवेतले सन्माननीय अधिकारी आहेत, अप्पर जिल्हाधिकारी पदावर काम करणारे हे अधिकारी आहेत. म्हणजे बड्या माणसाचा मोबाईल गेला तर ती चोरी असू शकते, छोट्या माणसाचा मोबाईल गेला तर ते गहाळ असू शकतं. मोठी माणसं चाणाक्ष असतात, त्यांच्याकडं त्यांच्याकडून गहाळ होऊ शकत नाही, ते वेंधळेपणाने वागू शकत नाहीत. आणि गरीब माणसं मात्र मूर्ख असतात, वेंधळे असतात, आणि त्यांच्याकडची चोरी होऊ शकते असा हा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांना ही दोन प्रकरणं दाखवून माझा एकच प्रश्न आहे, सामान्य माणसाला असं नाडवू नका, असे वेंधळे समजू नका. नमस्कार.